मॉर्निंग फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट आर्टिकल ऑफ द टॉपिक इलेक्ट्रोकेमिस्ट्री एंड द नेम ऑफ आर्टिकल इज कंडक्टिविटी। सो वेरी सिंपल आर्टिकल है कंडक्टिविटी आणि वेरी इंटरेस्टिंग आर्टिकल है। कंडक्टिविटी सोल्यूशन की कशा पद्धति किंवा एखाद कंडक्टर की कंडक्टिविटी कशी असते याच्या संदर्भात आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। सो राइट डाउन लिहून घे जसं लिहिले कंडक्टिविटी एंड द सिंबल फॉर द कंडक्टिविटी इज के। ओके सो फ्रेंड्स, कंडक्टिविटी कळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं ओहम्स लॉ काय आहे हे समजणं महत्त्वाचं आहे। ओहम्स ने बघा आठवतं का 10वी मध्ये आपण तुम्ही शिकलं असाल 10वी मध्ये की जर एखाद्या कंडक्टर मधून करंट वाहत असेल आय तर त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स देण्यासाठी फॉर्म्युला सांगितलं होतं। बघा आठवतं का प्रत्येक जण ओहम्स लॉ चा फॉर्म्युला। आय वॉन्ट द ओहम्स लॉ फॉर्म्युला फ्रॉम यू। ओके तर ओहम्स ने सांगितलं होतं जर एखाद्या पदार्थातून एखाद्या मेटल मधून करंट वाहत असेल आय त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स असेल व्ही तर त्या ठिकाणचा रेजिस्टन्स किती असतो। दॅट रेजिस्टन्स वॉज गिव्हन बाय द ओहम्स लॉ अँड दॅट रेजिस्टन्स वॉज गिव्हन दॅट फॉर्म्युला वॉज आर इज इक्वल टू व्ही डिवाइडेड बाय आय। ओके व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स, आय इज द करंट फ्लोइंग थ्रू दॅट कंडक्टर अँड आर इज द रेजिस्टन्स। ओके सो आर इज द रेजिस्टन्स रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर। ओके दिस इज द स्टेटमेंट, दिस इज द फॉर्म्युला फॉर द ओहम्स लॉ। फी इज द पोटेन्शियल डिफरन्स ईडी ऑफ दॅट कंडक्टर अँड आय इज नथिंग बट द करंट फ्लोइंग थ्रू दॅट कंडक्टर। ओके करंट फ्लोइंग थ्रू दॅट कंडक्टर हा ओहमचा लॉ आपल्याला माहित होता आर इज इक्वल टू व्ही डिवाइडेड बाय आय। मग आजचा आपलं जे आर्टिकल आहे ते कंडक्टिव्हिटी आहे के। तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या दोन तीन गोष्टी तर समजणं महत्वाचं आहे। कंडक्टिव्हिटी कुणाची असते तर कंडक्टन्सची कंडक्टिव्हिटी असते आणि रेजिस्टन्सची रेजिस्टिव्हिटी असते। बघा पुन्हा एकदा मी काय सांगतोय, आपल्याला कंडक्टिव्हिटी बघायची तर कंडक्टिव्हिटी बघण्यासाठी आपल्याला बेसिकली कोण माहित पाहिजे, कंडक्टिव्हिटी पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिकल कंडक्टन्स माहित पाहिजे। ओके सो ज्यावेळेस आपल्याला इलेक्ट्रिकल कंडक्टन्स माहित होईल तर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन आपल्याला माहित होईल त्यावेळेस इलेक्ट्रिकल कंडक्टन्स साठी असणारी प्रॉपर्टी म्हणजे कंडक्टिव्हिटी आहे। ओके मग इलेक्ट्रिकल कंडक्टन्स त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल जी। ओके अँड दॅट जी इज गिव्हन बाय द फॉर्म्युला जी इज इक्वल टू 1/R। म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स हा रेसिप्रोकल आहे कोणाच्या, रेजिस्टन्सच्या। ओके इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जी हाऊ कॅन राईट जी इज इक्वल टू 1/R दॅट मीन्स रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स। अरे गेटिंग माय पॉइंट, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आणि मग इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कळल्यानंतर आपल्याला कंडक्टिव्हिटी हा कन्सेप्ट कळणार आहे। ओके सो एवढंच लक्षात राहू दे, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आपल्याला काढायचा जी इज इक्वल टू 1/R। आपण पुन्हा एकदा ओहमच्या लॉ कडे, आर इज इक्वल टू व्ही बाय आय आपण सांगितलं, रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स डिवाइडेड बाय त्याचा करंट हा त्याचा फॉर्म्युला होता। आणखीन एक त्या ठिकाणी असं पुढं अझम्पशन सायंटिस्टनी पुटपुट केलं की रेजिस्टन्स जो कंडक्टरचा असतो दॅट रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द कंडक्टर। याचा अर्थ काय झाला, जेवढं कंडक्टरची लांबी वाढवतात तेवढा रेजिस्टन्स जास्त असणार। ओके ऍज वी इन्क्रीज द लेंथ ऑफ द कंडक्टर रेजिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस। याचा अर्थ काय, जेवढं वायर तुम्ही लांब घ्या तेवढा वायरचा रेजिस्टन्स जास्त, जेवढं वायर लांब घेतलं तेवढं त्याच्यातून करंट कमी वाहणार म्हणजेच त्याचा रेजिस्टन्स काय झाला वाढला। आणि वेटिंग लांबी वाढवली कंडक्टरची की रेजिस्टन्स सुद्धा काय होतो वाढतो म्हणजेच वाहण्यास विरोध वाढतो। लक्षात येतं आणि रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड दॅट रेजिस्टन्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन। पण काय म्हणलं मी, एल फॉर लेंथ अँड ए फॉर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन। जेवढा एरिया एखाद्या कंडक्टरचा जास्त असेल, सपोज वायर आहे ह्या जागेचा वायर असेल किंवा याच्यापेक्षा मोठा वायर असेल, जेवढा एरिया जास्त तेवढा रेजिस्टन्स कमी, हे उलट रिलेशन असतं 36 आकडा त्याला म्हणतो आपण। हे जर वाढवलं तर हे कमी होणार किंवा हे कमी केलं तर ही व्हॅल्यू वाढत असते आणि दोघांचे डायरेक्ट रिलेशन आहे म्हणजे लेंथ वाढवली की रेजिस्टन्स पण वाढणार आणि लेंथ कमी केली की रेजिस्टन्स पण कमी होणार।
resistance directly proportional to length of the conductor and resistance inversely proportional to area of cross section of the conductor. So this equation will be on right. R is equal to with the proportionality constant upon getla rho L divided by A. Okay. So upon either lila R is equal to rho into L by A. How do we at any rho alila hai? Here this rho is constant of proportionality, and this constant of proportionality is called as an resistivity. Tell us upon down the resistivity as a month. Okay. But I guess angle Ohm's law. R is equal to V divided by R. R is the resistance of conductor. Phi is the potential difference. I is the current flowing through that conductor. Resistance kashala directly proportional to angle length of the conductor. Resistance kashala inversely proportional to area of cross section. So how can we write this? R proportional to L by A. Proportionality chinna kaadle ka apun barobar chinna ghetto ta niye constant ghyava lagto. A constant konta ghetla ya tikani? Rho ghetla. And this rho is nothing but the resistivity. Manje resistance ka zali hi? Resistivity zali. Lakshya jate condition ka ayate? Resistance hi? Resistivity. Mag ya tikani? Rho is equal to ka ay formula ayate sanga? Haal sir apun formula ayate continue kela. So how can we write? Rho is equal to R is equal to rho into L by A. So rho is equal to cross multiplication. R into A divided by L. Rho is equal to R into A divided by L. So unit ka asa resistance, resistivity is a unit. Resistance kasha madhe mosto apan ohm madhe mosto. Ohm. Area kasha madhe mosto meter square. Divided by length kasha madhe mosto meter. Meter and meter square will get cancelled. And unit tasa resistivity is a kaya rahe ohm into meter. Unit is ohm into meter. Unit of the resistivity is ohm into meter. Meter square and meter get cancelled. So this is the concept of this resistivity. Upon resistivity ka pahilanda bolta ho, to resistivity kalane nantar aplyala conductivity karnar aahe. Mag resistivity kunachi? Resistance. Okay. Resistance kondya formula kaadto ohm cha law anusar V divided by. Mag resistance unit ka hai? Aplyala maahiti aahe, yacha unit sudha apan pahilo. याचं जे युनिट असेल रेजिस्टन्स ते व्होल्ट पर एम्पियर असेल. पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट मध्ये, करंट एम्पियर मध्ये, आणि त्यालाच व्होल्ट पर एम्पियरलाच आपण ओहम असं म्हणतो. लिहिताना त्याला ओ एच एम असं लिहितो. सिम्बॉल ओहमचा आहे तो एफ ओम. ओके. त्या पद्धतीमध्ये रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द कंडक्टर, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर. सो हाऊ कॅन यू राईट दिस इक्वेशन? R is equal to rho into L by A, where rho constant getla, that constant is called as resistivity, okay, of that conductor. And we resistivity separate the formula kaadla apan yachyanusar fakta rho chi kimmat kaadli tar A cross multiplication madhe jail. R into A divided by L. So what should be the unit for this resistivity? Resistance unit asta ohm, area cha unit asta meter square, divided by length cha meter. Meter and meter square will get cancelled. And the unit remains with the ohm meter. The resistivity is a unit, sir. Okay, so lehun gaya goshte. The unit of resistivity is the ohm into meter. Okay, friends. आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बघत आहोत. इन कंडक्टिव्हिटी कळण्याच्या पूर्वी आपल्याला व्हाट एक्झॅक्टली इज द रेजिस्टिव्हिटी, रेजिस्टन्स म्हणजे काय, रेजिस्टन्सची रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, ह्या गोष्टी पाहाव्या लागणार. आपण लिहिलं रेजिस्टिव्हिटी रो इज इक्वल टू आर इन टू ए डिवायडेड बाय स्मॉल एल. आणि युनिट त्याचं कसं ऑप्टेन केलं? आरचं युनिट आहे ओहम, एरिया इज द मीटर स्क्वेअर. And the length can be measured in the meter. So meter square and meter will get cancelled. So what should be the remaining, what should be the unit? So unit will be the ohm into meter. Okay. So mag the resistance kalala, resistivity kalali. Now we are going towards the electrical conductance. That is the capital G. Je ki apan already board or formula dishtoy aplyala G is equal to 1 by R. Tar tyachyamadhye apan detail madhye pahuyat.
इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जी इज इक्वल टू अपन बोर्डवर फॉर्म्युला दिला जी इज इक्वल टू 1/R ओके इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जी इज इक्वल टू 1/R जी जो आहे हा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स हा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ कंडक्टर एंड इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द कंडक्टर लक्षात येतंय इलेक्ट्रिकल कंडक्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द कंडक्टर जेवढा कंडक्टरचा एरिया जास्त तेवढा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स सुद्धा जास्त सोल्यूशनचा जेवढा त्या ठिकाणी लेंथ कंडक्टरची जास्त असेल तेवढं जी ची व्हॅल्यू कशी असेल कमी असेल सो जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए डिवाइडेड बाय एल मग असे तिकडे उलट होत आर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल होता तसं या ठिकाणी नाही इथं जी हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एल आणि त्या ठिकाणी आर हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए होता तसं या ठिकाणी जी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए आहे वन सेकंड यू कॅन राईट हे जर इक्वेशन आपण पुढे लिहिलं जी इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आपल्याला घ्यावं लागेल म्हणजे के इंटू ए डिवाइडेड बाय एल अँड दिस कॉन्स्टंट के इज कॉल्ड एज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड विच इज कॉल्ड एज अ कंडक्टिव्हिटी त्यालाच आपण कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट सोल्युशन असं म्हणतो ओके तर के इज कॉल्ड एज अ कंडक्टिव्हिटी लक्षात येईल सो जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द कंडक्टर जेवढा कंडक्टरचा एरिया जास्त तेवढं वाहण्याचं प्रमाण कंडक्टन्स पण जास्त जेवढं लांबी जास्त तेवढं मात्र इलेक्ट्रिकल कंडक्टन्स काय असणार कमी असणार सो जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए बाय एल या फॉर्म मध्ये लिहिलं सो जी इज इक्वल टू काय लिहिलं आपण के इंटू ए डिवाइडेड बाय एल वाय के बिकॉज के आपण या ठिकाणी काय घेतला आहे प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह करण्यासाठी बरोबर चिन्ह घेतलं आणि कॉन्स्टंट घेतला के इंटू ए डिवाइडेड बाय एल तर के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी दॅट इज कॉल्ड एज अन यालाच काय म्हणतात आपण ते दॅट इज कॉल्ड एज अन कंडक्टिव्हिटी ओके आपलं मेन आर्टिकल होतं कंडक्टिव्हिटी के मग आता केचा सेपरेट फॉर्म्युला काय असेल हा के इज इक्वल टू के इथं शिवा आहे खालचा एल इकडे वर येणार म्हणजे काय असणार जी इंटू एल डिवाइडेड बाय ए असणार सो याचं युनिट कसं असणार हाऊ कॅन यू राईट द युनिट ऑफ के युनिट ऑफ के दॅट इज युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी आता हे जी चं युनिट का असणार तर पुन्हा इकडे बघा आपण जी इज इक्वल टू 1/R म्हटले 1/R म्हणजेच 1/ रेजिस्टन्स युनिट ओहम असतं मग जी चं युनिट का असणार आहे ओहम इन्व्हर्सरी असणार किंवा सायमंतरी असणार ओके सायमंतचा सिम्बॉल असतो यस जी चं युनिट 1/R दॅट इज द जी 1/ रेजिस्टन्स म्हणजे आपण जी म्हटलं मग रेजिस्टन्स युनिट ओहम आहे तर 1/ ओहम म्हणजेच ओहम इन्व्हर्स ओके ओम इनवर्स आणखीन एक दुसरा अब्रिवेशन आहे आपण लिहितो लिहिण्याचा प्रघात आहे सायमन्स येस याच्यामध्ये सुद्धा आपण ते दाखवतो सो युनिट ऑफ द दिस जी इज काय असेल ते ओहम इनवर्स हाऊ कॅन यू राईट ओहम इनवर्स किंवा येस त्याला तुम्ही लिहू शकता ओहम इनवर्स लेंथ कशामध्ये मोजतो मीटर मध्ये आणि एरिया कशामध्ये असणार मीटर स्क्वेअर बघा ओहम इनवर्स इंटू मीटर डिवाइडेड बाय मीटर स्क्वेअर मीटर अँड दिस मीटर स्क्वेअर विल कॅन्सल गेट कॅन्सल आणि मग युनिट काय राहील त्याचं ओहम ओहम इनवर्स आणि काय असणार आहे मीटर इनवर्स किंवा सायमन मीटर इनवर्स ओके ओहम इनवर्सला आपण काय लिहिलं होते सायमन ऑर यस मीटर इनवर्स सायमन मीटर इनवर्स ओहम इनवर्स इज नथिंग बट द सायमन्स ओके म्हणजे के चं आपण युनिट ऑप्टेन केलं हे विचारू शकतात एमसीक्यू मध्ये वगैरे की युनिट ऑफ के काय आहे कंडक्टिव्हिटीचं युनिट काय आहे तर ओहम इनवर्स आणि काय असं ते मीटर इनवर्स किंवा सायमन मीटर इनवर्स विल बी द युनिट ऑफ के आणि मग अशा आपण याचा पण काम करतो युनिट रोलचं रेजिस्टिव्हिटीचं युनिट ते पण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यानंतर पुन्हा एकदा बघा रिकॅप सांगतो डबल आपण रिवाइज करूया की आपल्याला आर्टिकल होतं कंडक्टिव्हिटी पाहायचं ओके मग कंडक्टिव्हिटीचा सिम्बॉल आहे के सो कंडक्टिव्हिटी कळण्यासाठी बेसिकली तुम्हाला इलेक्ट्रिकल कंडक्टन्स माहित पाहिजे मग इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कसा कळला इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आणि मग रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल म्हणजे याचं युनिट काय झालं 1/ओहम दॅट इज द ओहम इनवर्स हा एक भाग झाला तर तो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला असतो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दॅट कंडक्टर अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कशाला येतो लेंथ ऑफ द कंडक्टर सो
this equation can be write as E is equal to a proportionality chinna kaadu constant k into a divided by l, and this k is what is a constant of proportionality, that is conductivity. लक्षात आले तर मग केच केचा स्वतंत्र मग युनिट कसं असेल, त्याचा फॉर्म्युला कसा असेल, जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रॉब्लेम मध्ये केची किंमत काढायला विचारली, कंडक्टिव्हिटी काढा म्हटलं, अगेन कॅल्क्युलेट के इज इक्वल टू जी इंटू स्मॉल एल डिवाइडेड बाय ए. ओके, मग त्यानुसार जर आपण युनिट ऑप्टेन केलं, जीचं युनिट आहे ओम इनवर्स, लेंथचं आहे मीटर, ओम इनवर्स इंटू मीटर डिवाइडेड बाय एरिया मीटर स्क्वेअर, मीटर मीटर स्क्वेअर विल गेट आन्सर, अँड द युनिट रिमेनिंग इज द ओम इनवर्स मीटर इनवर्स. ओके, या फॉर्म मध्ये. आता मग जर समजा ग्रेट करा, या फॉर्म्युलेमध्ये एल ची किंमत एक मीटर घेतली आपण, कंडक्टर एक मीटरचा घेतला आणि एरिया किती मीटरचा घेतला, वन मीटर स्क्वेअरचा घेतला, तर वन वन विल गेट कॅन्सल आणि काय राहील खाली, के इज इक्वल टू जी असा फॉर्म्युला त्या ठिकाणी येऊ शकतो. लिसन बाबी काय सांगितलं, जर आपण या ठिकाणी दोन्ही फॉर्म्युलेमध्ये आपण बघणार रेजिस्टिव्हिटीच्या आणि कंडक्टिव्हिटीच्या, के इज इक्वल टू जी इंटू एल डिवाइडेड बाय, इफ लेंथ ऑफ कंडक्टर इज वन मीटर अँड एरिया इज इक्वल टू वन मीटर स्क्वेअर, हे जर एक किंमत घेतली, याची पण एक घेतली, तर व्हॉट विल हॅपन, के इज इक्वल टू जी म्हणजेच काय, के इज इक्वल टू जी म्हणजेच कंडक्टिव्हिटी इज नथिंग बट कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू द इलेक्ट्रिकल कंडक्टर, असंच आपल्याला म्हणता येईल. पण कधी, जर कंडक्टरची लांबी एक मीटर असायला पाहिजे, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती असायला पाहिजे, वन मीटर स्क्वेअर असायला पाहिजे. बघा वन सेकंड काय आपण सांगत होते, जर लेंथ ऑफ द कंडक्टर इज वन मीटर अँड एरिया वन मीटर स्क्वेअर असेल, तर के इज इक्वल टू जी असेल. के इज इक्वल टू जी म्हणजेच कोण, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. इलेक्ट्रिकल कंडक्टन्सलाच कंडक्टिव्हिटी म्हणता येईल, पण ते म्हणण्याच्या साठी कंडिशन कोणती आहे, लेंथ वन मीटर पाहिजे आणि एरियाच्या कंडक्टरचा वन मीटर स्क्वेअर पाहिजे. ओके, सिमिलरली जे मगाशी आपण पाहिलं होतं, काय मगाशी काय सांगितलं होतं, रेजिस्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथला होता, इनव्हर्सली एरियाला होता, आणि याचा एक फॉर्म्युला आला होता, कोणता फॉर्म्युला होता, आर इज इक्वल टू रो इन टू एल बाय ए, आणि याच्यानुसार देअरफोर रो इज इक्वल टू आपण फॉर्म्युला सांगितलं होता, रो इज इक्वल टू आर ए डिवाइडेड बाय एल, आर ए डिवाइडेड बाय एल असा फॉर्म्युला सांगितलं होतं, बरोबर. मग याच्यामध्ये सुद्धा जर एरिया वन मीटर स्क्वेअर असेल, इथं सुद्धा जर लेंथची किंमत वन मीटर घेतली, एरियाची किंमत वन मीटर स्क्वेअर घेतली, तर काय होईल सांगा, हे रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटीचं पण मी पॅरलल सांगतो, आपण हे कंडक्टन्स आणि कंडक्टिव्हिटीचं सांगितलं, त्याच पद्धतीमध्ये मगाचा थोडासा फॉर्म्युला आठवा, रोचा कोणता आला होता बघा, आर इंटू ए डिवाइडेड बाय एल, याच्यामध्ये सुद्धा जर एलची किंमत वन मीटर घेतली, एरियाची वन मीटर स्क्वेअर घेतली, सो व्हॉट शुड बी रिव्हील, रो इज इक्वल टू कसं लिहिलेलं आपल्याला, आर असं लिहिले, रो आणि आर कसं असं ते सेम असं, रो इज इक्वल टूच आर, पण कधी, लांबी कंडक्टरची वन मीटर पाहिजे आणि एरिया त्याचा किती पाहिजे, वन मीटर स्क्वेअर पाहिजे. म्हणजे बघा, द रेजिस्टन्स द रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर वे ऑफ लेंथ वन मीटर अँड द एरिया ऑफ दॅट कंडक्टर शुड बी वन मीटर स्क्वेअर. रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर अँड रेजिस्टिव्हिटी आर सेम, पण कंडिशन ही असली पाहिजे, रो इज इक्वल टू आर. ओके, अशा पद्धतीमध्ये कंडक्टिव्हिटी आर्टिकल बघण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण रेजिस्टन्स म्हणजे काय, ओमच्या लॉनुसार सांगितलं, रेजिस्टन्सची कोण सांगितली सांगा, ही रेजिस्टिव्हिटी सांगितली, हा फॉर्म्युला कोणाचा, रेजिस्टिव्हिटी ऑफ दॅट कंडक्टर. मग रेजिस्टन्स कळाला, रेजिस्टिव्हिटी कळाली, रेजिस्टन्स पासून आपण नंतर पुन्हा कोण समजून घेतला, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स अँड जी इज इक्वल टू वन बाय आर. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कळल्यानंतर कंडक्टन्सची आपली कंडक्टिव्हिटी याचा फॉर्म्युला भेटला, के इज इक्वल टू जी इंटू स्मॉल एल डिवाइडेड बाय ए. ओके, सो दिस इज अबाउट द कंडक्टिव्हिटी.